हे घे आणि याच्यावर सही कर. यापुढे कधी कुठल्याही पद्धतीने अद्वैतशी जवळीक साधण्याचा प्रसंग आला तर मी स्वतःहून त्या गोष्टीला विरोध करीन. सरोज मॅडम, मी या घरात तग धरून आहे ती केवळ माझ्या आई वडिलांच्या संस्कारांनी. पण आता तुम्ही माझा जो अपमान केलाय ना, तो फक्त माझा अपमान नाहीये, माझ्या चारित्र्याचा अपमान आहे. कुठे आहे कुठे तुझी ताई? आल्यापासून समोर नाही आली माझ्या. अरे ती तिच्या माहेरी गेली. तिला डिझाईन्स चोरून करायचे म्हणून तर गेली नसेल ना ही माहेरी. सतत स्वतःला सिद्ध करून ना दमायला झालंय मला. मी काहीही केलं तरी समोरचा माणूस प्रत्येक गोष्टीचा चुकीचाच अर्थ घेणार असेल तर मग या सगळ्याचा काय उपयोग आहे? सगळ्यांशी इतकं चांगलं बघायचं ना बाळा की तीच त्यालाच त्याच्या चुकीची जाणीव व्हायला पाहिजे. हे आपण साऱ्या जगाला ओळखलं असेल पण या पुरीला ओळखायला आपण चुकली नाही. खरे जर आता ऍक्च्युअली डिझाईन्स वर काम करत बसलेली असेल ना तर अशी तोंडावर पडेल की परत तोंड वर करून कधी बोलणार नाही. आणि सगळ्यात मोठा पुतळा म्हणजे जावळी बाप्पू. बरोबर, तोच. अगं उगाचच लोकांचे गैरसमज नकोयत मला की कसा गरीब बिचारा अद्वैत माझ्या तावडीत सापडला. माझ्या सरळ साध्या वागण्याचा इतका अनर्थ होतो आणि आता खरंच मला कोणाकडनं काही ऐकून घ्यायचं. तू का देत नाहीस मला ब्रेकफास्ट? ती देते एरवी. मला खूप भूक लागली आहे पण खरे नाही मला वाटलं तरच मी काही. आई अगं, 2 दिवसात हप्ता भरायचा दिवस आहे. ती जुळवाजुळव चाललीये ग, पर तरी बी थोडी खोट आहेच. हॅलो सानिका, मला डिझाईन्स चे पैसे मिळू शकतील का? द्वैत सरांनी 4 दिवस अकाउंटंटला सुट्टी दिली आहे त्यामुळे मलाच माझे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाहीये. मला अद्वैत सरांचा फोन आला होता. तुम्ही मला डिझाईन्स नाही दिली आहेत पण मी सरांना सांगितलं की तुम्ही मला डिझाईन्स दिले आहेत. मला समजून घेतल्याबद्दल खूप थँक्यू. माझ्या वागण्यामुळे तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल किंवा तू अडचणीत येशील असं मी काही करणार नाही. काय चाललंय